सगळे आमचे पत्रकार भाग ही पत्रकार परिषद घेतली आहे. काही दिस झाले तुम्ही पहिले असतले, दोन एक दिवसात तुम्ही ओसी अशा विषय तुम्ही ऐकवता आणि मला दिसतं आज पासून मला दिसतं काही पत्रकार आम्ही पत्राचेर हाडला ओसीआयचो इशू. आता हो इशू विशय तर सुरवात तरी हांवें केलेलो 2023 27 हांवें कंप्लेन दिलेली बिफोर द पासपोर्ट ऑफिसर. आनीक तुमच्या माध्यमातल्यान जो गोष्टी आसा त्यो हांवें फुडें काडलेल्यो. आता त्यानंतर तुम्ही जायत्या जाणांनी म्हाका मध्ये मध्ये म्हणताले की तुम्ही केस फायल करपाचे आशिल्ले, कितें जालें काय म्हणून कितें जाता जायते पावटी अध्यक्षपटी डॉक्युमेंट घेवन केस फायल करूंक जायना, सगळे डॉक्युमेंट सारखे आसत जाय तेन्ना तुजी केस स्ट्रॉंग जाता. सो म्हाका दिसता हे सगळे डॉक्युमेंट सगळे प्रत्येक डॉक्युमेंट जो कोर्टान वचपाक जाय ते डॉक्युमेंट काडपाक म्हाका स्पेशल एक टीम अपॉइंट करची पडली. पोर्तुगालाक धाडले आनीक डॉक्युमेंट हांवें सगळे काडले. आता कोर्टान वयतलो जाल्यार कितें जाता ते एक डॉक्युमेंट फेक कन्वेन्शन म्हणटा ते डॉक्युमेंट, ते जे डॉक्युमेंट यू कॅन यूज फॉर वन कंट्री टू अनदर कंट्री. आनीक त्या पासून म्हाका वेळ गेलो आनीक ते डॉक्युमेंट हांवें कोर्टान केस फायल केलेली आहा. आता दोन एक दिसात हो ओसीआयचो मुद्दो चर्चा करीत आसा, मुख्यमंत्री भाशणां करता हेचेर, दुसरे आहा ते भाशणां करता. पूण म्हाका दिसता हांवें भाशणां करपाक येवना, पूण आयज फकत हांव तुमच्या माध्यमांतल्यान मागोवंक येला. तेन्ना सीएमान हो विशय घेतलो आनीक म्हाका दिसता हेजी क्लेरिटी सारखी लोकांक मेळना. सो ती क्लेरिटी होवपाक म्हाका दिसता हांवें दिल्यार दर एक आमचे जे नागरीक गोंयकार पूत जुगो जे रेजिस्टर केल्या जे पोर्चुगलांत आनीक तांकां ओसीआय मेळची म्हणून सरकारान थोड्यो घोशणा केली लोकसभेचे पयली आनी आतां थोडी वेगळी घोशणा जावपाक लागली. थोडे मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सांतल्यान सर्क्युलर भायर सरले, तेंच्यो कांयश्यो ऑर्डरूय जाल्यो. सो आयज हांव तुमच्याशी हे घेवन येला, म्हाका नाका सर डॉक्युमेंट एक प्रेस नोट इश्यू जाला. ह्या डॉक्युमेंटांनी कॉपी जे आमच्या गोंयांत गोंयच्या सरकारान आमचे एक मंत्री आहा. आता इट इज व्हेरी डेंजरस फॉरेन नॅशनल आमचे ह्या देशांत मंत्रिमंडळ बसपाक, म्हणजे एक आसा सिक्युरिटी अँड सिक्युरिसी ऑफ द कंट्री इज इन डेंजर. कित्याक भायल्या देशाचे ह्या देशांत ह्या देशाच्या सरकारान हा म्हणटा सिक्युरिसी आनीक सिक्युरिटी तुका सिक्युरिटी सारखी सारखी लॅप जाली. कित्याक म्हणटा हांव जेन्ना आमी हो मुद्दो काडलो म्हाका दिसता ह्या सरकारान हेची सारखी चर्चा जावपाक जाय आशिल्ली, तेची सोद जावपाक जाय आशिल्ली. आनी आतां तरी म्हाका दिसता ह्या सरकारान जो ह्या सरकारान लॉ मिनिस्टर आसा वा लॉ मेकर आसा त्या ताका मुख्यमंत्रीन डॉक्टर प्रमोद सावंतान ताका ग्रेसफुली रिजायन जावन सांगपाचो आनीक तेणे एमएलए हांव म्हणून रिजायन जातो.
हा माझा डिमांड आहे आणि मग डिमांड असंच नव्हतं माझा डॉक्युमेंट हा हाय लिहिलेले हा डॉक्युमेंट हा ज्या पासपोर्ट ऑफिसर मिस्टर वर्गेस याने अफिडेव्हिट स्वर केलेले हा हायकोर्टात आणि त्याला त्याने एनेक्स लिहिलेले हा जे इंडियेचं गव्हर्नमेंट कडेन आमचे पोर्चुगीज गव्हर्नमेंटाक दितात ते सुरवात केन्ना जाता पोर्चुगीज केन्ना जाता जो ज्या दिसाक पासपोर्ट घेता त्या दिसासान ज्या दिसाक बर्थ रजिस्टर करता त्या दिसासान पण त्यांनी ते म्हाका रिप्लाय केला आणि तो रिप्लाय केला तो पासपोर्ट ऑफिसर मिस्टर वर्गीसान तो अटॅच करून त्यांनी अफिडेव्हिट फायल केलेले हा हायकोर्टात की ज्या दिसाक बर्थ रजिस्टर जाता लिस्बन त्या दिसासून ही वर्षी इज अ सिटीजन ऑफ पोर्चुगीज एक तर हो स्टँड सारखे क्लियर झाले आणि हे स्टँड क्लियर झाल्या उपरांत हे अफिडेव्हिट फायल केल्या उपरांतच हांगासर बॉम्बे हायकोर्टान गोंया ऑर्डर पास केली 4 तारखेर एक दीस आधी आमच्या लोकसभेचे इलेक्शन एक दिसा आधी ऑर्डर पास केली ते अफिडेव्हिट आयले होतं हा बाबा तुमच्या माध्यमातल्यान पावक सोदता दोरेक आमच्या ह्या सरकाराक चड करून ह्या सरकारान इतले तरी आयज करपाक जाय जेन्ना हिंगा एव्हिडन्स आसा एव्हिडन्स आसा की मिस्टर अलेक्स सिक्वेरा पोर्चुगीज नॅशनल आनी ही शूड बी ड्रॉप एज अ मिनिस्टर अँड ही शूड रिझाईन एज अ एमएलए आणि ह्या हातून डॉक्युमेंट आहा ऑर्डर आहा इथलं अफिडेव्हिट फायल केलेले ती कॉपी आहा आणिक मिस्टर अलेक्स सिक्वेरा आयज तुमकां ह्या डॉक्युमेंटान कळोन येता तेणे म्हणजे पोस्ता करता तितले पोस्ता अशें म्हणून केलेले आहा तेणे त्याची पोर्चुगीज सिटिझनशीप 2001 घेतलेली त्या उपरांत त्याने 2002 इलेक्शन लढलो तो जिंकलो 2007 इलेक्शन लढली जिंकलो 2012 म्हणून पिड्यार झालो अगेन्स्ट मी 2022 अगेन परत आणि जेन्ना 2002 हो विषय येयलो म्हाका दिसता हिंगा जर तडकोण जाल्यार पत्रकार आशिल्ले कोणी ताका हो विषय घेतालो आणि तो रेलोगंटली त्याने रिप्लाय केली कोण सांगता का म्हणून आपल्याकडे पोर्चुगीज पासपोर्ट हा म्हणून हायेन तर केन्ना म्हणून ना त्याकडे पोर्चुगीज पासपोर्ट हा म्हणून गेले ते पावटी हायेन पत्रकार परिषद घेतली हायेन म्हणून ना त्याकडे पोर्चुगीज पासपोर्ट हा म्हणून आयज तर तो इंडियेच्या भायर आहा युरोपाक खंयच्या नाका खंयची जाल्यार एक पासपोर्ट घेऊन गेला इंडियेची पासपोर्ट घेऊन गेला सो म्हाजो म्हणणी इतली जे परी दर एक आमचे गोंयकार पूत आणि भयणो त्यांचे पासपोर्ट रिवोक केल्या व सरांड केले त्यांची त्यांना ओसीआय घेऊच्या खातीर माझी म्हणणी तीच आहा या मंत्री आहात त्याला त्यांची पासपोर्ट रिवोक करची आणि त्याला एक ऑपॉर्च्युनिटी दी त्याला ओसीआय घेऊन ही माझी म्हणणी आहात आणि ताबडतोब ह्या सरकारान ह्युमिलेट जावचे पहिली आणि देशाक ह्युमिलेशन हे ह्या सरकाराकूच ह्युमिलेशन न्हू हे देशाक ह्युमिलेशन कित्याक सेफ्टी आणि सिक्रेसी ऑफ द कंट्री इज इन डेंजर वेन फॉरेनर इन दीस कंट्री एज अ मिनिस्टर सो त्या पासून माझी मागणी मुख्यमंत्र्याकडे त्याका हे काम आमचे काम हे ह्युमिलेशन जावचे पहिले त्याका मिनिस्टर आमचो ड्रॉप करचो नाजाल्यार तेणे ग्रेसफुली रिझाईन जावचे आणि आमदार म्हणून रिझाईन जावचे आणि दुसरे परी लोकांक दुसऱ्या गोंयकारांक दुवाक पुतांक ओसीआय घेवपाक एक हे दिल्या तकलीफ दिल्या हे ओसीआयचे प्रकरण जाणून तेणे ती ओसीआय घेवची आणि आमच्या गोंयकारांक सुसेगाद एक पावटीच हो कायदो हे करपाची ओसीआय दिवपाची दिवची ही म्हणजी मागणी हा तो कडे पण कॉपी देतात हांगासर ओरिजिनल सर्टिफिकेट पोर्चुगीज गव्हर्नमेंटाकडे नासून हाडल्या ओरिजिनल सर्टिफिकेट हांगासर दर एक डॉक्युमेंटाक
हिंगा अफादर नेचर म्हणून हा अफिडेविट फाईल केलेले हा त्याने आणि हंगासर कजामेंट म्हणतात ते रजिस्टर केलेले हा असेल तो ते कसेमेंट तो आणि हिंगा नसेमेंट ते असेल तो ते नसेमेंट म्हणून हा आणि दोन्ही तिन्ही डॉक्युमेंटांचे हिंगा सर्टिफिकेट हा पोर्चुगल गव्हर्नमेंटात दिलेले तो मागता तुमकडे केन्ना तुम्ही दाय त्यांना घेऊचे आणि सगळे डॉक्युमेंट हिंगा अपडेट आहात आणि मला दिसता हिंगा हे ऑर्डर येले उपरांत 2 तारखेर आणि हा सिर्क्युलर येले उपरांत 4 तारखेर एप्रिलाचे आणि हे अफिडेविट फायल केल्या उपरांत पासपोर्ट ऑफिसरांक हिंगा आणि कसला मुद्दा उरंक पाहिजेत वी स्टँड व्हेरी क्लिअर ही शुड बी ड्रॉप आणि ही शुड बी रिझाईन फ्रॉम एमएलए. रिझाईन झालं ना जर तुझं किती स्टँड सांगितलं मॅटर कोटान हा त्याच्यावर हा निघलोय ना हा कोटान आहात तो आणि काही त्याच्यावर हा भासाभास करणार कोटान किती देऊक जे सगळे दिलं हा डॉक्युमेंट आता जुनियन कोटान किती हंगासर एक ऑर्डर पास केलेली हा जज वाल्मिकी आणि सुनक हा आणि माझं मॅटर तिला थंयसरच हा सो हिंगा जरी तरी ऑर्डर पास केलेली हा एक हिंगा अफिडेविट फायल करून त्याच्या उपरांत ऑर्डर पास केलेली हा तिका ही केस तरी सारखी क्लीन हा वन साइडेड केस हिंगा म्हाका दिसता एक हियरिंग जाईन केस काबार केली हांवें फायल केला तेन्ना फायल केलें जाल्यार म्हाका दिसता 15 दीस बरें ऑर्डर कितें आसा ऑर्डर आहा जे कोण तेंचे बर्थ रजिस्टर केलेली आहा पर्टिक्युलर ज्या सिटीजन ऑफ दॅट कंट्री ऑर्डर बरोवन दिला ऑफिसरांनी बरोवन दिलेले हा कित्याक ऑफिसरांनी बरयले पोर्तुगीज गव्हर्नमेंटान पोर्तुगीज गव्हर्नमेंटान परत रिप्लाय केली इंडियन गव्हर्नमेंटान कित्याक दिसतालं ते कडेन दिसतलो बाबा त्यांची सिटिजनशीप केन्ना सुरवात जाता ज्या दिसाक पासपोर्ट घेतात त्या दिसा ऑर त्यांचे बर्थ रजिस्टर करतात त्या दिसा कोणी दिला म्हणून ना पोर्तुगीज त्यांनी क्लिअर केला न्हू पर्टिक्युलर गव्हर्नमेंटान ऑर्डर दिली न्हू मागीर ते सर्क्युलर आहा म्हणून ऑर्डर दिल्या तेंका ओसीआय दिवपाक पासपोर्ट रिव्हर्व करची पासपोर्ट इन्फॉर्म करची आणि तेंका ओसीआय दिवची म्हणून ओसीआय घेऊन ना आमच्या गोयात तरी जाणार हिंगा तर ओसीआय दिले म्हणतात तू डुएल्स दिसतो मागीर हिंगा इलेक्शन बसतलो जाल्यार यू कॅनॉट हॅव युअर बर्थ रजिस्टर इन टू कंट्री सो वेन यू हॅव बर्थ इन टू कंट्री दॅट मीन्स यू ऑब्विसली इट इज लाईक यू हॅव डुएल्स दिस यू राईट सो इधर हियर ऑर यू आर नॉट देअर पूण ही चर्चा जायतेच तेमकां चलता सो दोनी फावटी ही चर्चा येयली फावटी तो म्हणटा आपल्या कडेन तुमकां कोणें सांगला ना म्हणटा तुमकां पत्रकारांना तेणें विचारला तुमकां कोणें सांगला ना म्हणून आपल्या कडेन पोर्तुगीज पासपोर्ट आहा तुमच्या कडेन चर्चेला कडेन चर्चेला तो सेम येता चर्चेला पीपल आर सेइंग हे एक पोर्तुगीज नॅशनल म्हणून हांव त्यांच्या दुसऱ्याचेर असो ना पण आमकां आतां तुमी आतां पळोवंक जाय बाबा ह्या सरकारान फॉरेनर एक मंत्री आसा म्हणल्यार तेजी सिक्रेट भारताची सिक्रेसी आनी हे खंय उरले सिक्रेट खंय उरलो तुमी सांगा आशिल्ले कांय जाण दिसता तुका हांव ना कोण आशिल्ले जाल्यार आहाय जाल्यार पण आहा आतां हो आहा म्हणून हांव कोटान गेला न्हू सो आयज तुमच्या कडेन सर्टिफिकेट आसा की ते पोर्तुगीजान रजिस्टर्ड आसा बर्थ म्हणून मॅरेजी सर्टिफिकेट तेजी मॅरेज पासून रजिस्टर केलेली आहा ती आहा तोय डॉक्युमेंट आहा हांगासर एलॉंग विथ द सर्टिफिकेट एम्ब्रॉयडर सील मारलेलो आहा तुमचे ओके पयले पोर्तुगीज गोंयांत आले तेन्ना ते कोणकासा जाले त्यांची रजिस्टर हिंगा जाल्ली अंडर पोर्तुगीज मागीर ते गेले पोर्तुगीज जाले आता तुम्ही पळोवंक बाबा
जे 1961 पहिले जन्मले त्या पोर्चुगीज सिटीजन. आता कोणाक वचपाक जाय, कोणाक ना वचपाक जाय, ती वेगळी गोष्ट. पण ह्या काळात ह्या टायमार ना कोणे आहा ते कोण गेलेले आहात केल्या थंयसर हांगासर उरले दिसता तुका. पहिली करू ना 2001 केल्या आणि त्यानंतर त्याने हंगासर कितले पार्टी इलेक्शनात बसले. सो त्याचे हे अफिडाविट आले पैसे 2022 नोवेल से दॅट आय एम टू आय एम फ्रॉम इंडियन सिटीजन खूप म्हणा तुझ्या अफिडाविट पासून पण वाय मिनिस्टर मिनिस्टर तो डिनाय करता इतल्या वर्सा पसतला न्हू इतल्या वर्सा रायट फ्रॉम 2001 2002 कोणाक बसले ते जिखले 2007 बसले जिखले. सो कोणूय ही कोणे मुखार कोण सरोंक ना न्हू. सो दोन एक पावटी हो विषय वो सरलो 2022 तेन्ना तेणे म्हणले आपल्या कडेन पासपोर्ट ना म्हणून. सी आय नेवर स्पोक अबाउट हिज पासपोर्ट again I'm telling you I till today also I'm not talking about his particular passport and the documents are very clear we are not talking about the particular passport here there is a lot of people who in Goa who born 1961 okay they are Portuguese unless and until they